पाच वर्ष आपली सत्ता होती, या पाच वर्षात आपण केलेली कामं आणि 15 वर्षात त्यांनी केलेली कामं, आणि या बारामतीमध्ये तर 15 वर्ष नाही 50 वर्ष यांचीच सत्ता आहे. पण 50 वर्षाच्या सत्तेनंतर या ठिकाणी बारामतीच्या पश्चिमेकडे काय अवस्था आहे? आजही एकीकडे आम्हाला बारामती शहराचं चित्र दाखवलं जातं, पण दुसरीकडे या बारामती मधला जो दुष्काळी भाग आहे, 50 वर्षामध्ये त्या दुष्काळी भागापर्यंत थेंबभर पाणी देखील तुम्ही पोहोचवू शकला नाही. आजही त्या ठिकाणचे हाल बघा, तिथल्या शेतकऱ्यांचे हाल बघा, तिथल्या महिलांचे हाल बघा. बरं झालं त्या लोकांनी अजित पवारांना पाणी मागितलं नाही, मागितलं असतं तर काय झालं असतं? मी नाही म्हटलं, तुम्ही म्हणताय, मी असं नाही बोलत. तुम्ही आपले इशारे विशारे काय, मी नाही करत असले इशारे. पण बरं झालं त्यांनी अजित दादांना पाणी मागितलं नाही. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, माझ्या गोपीचंदला निवडून द्या, या बारामतीला टँकर मुक्त केल्याशिवाय मी राहणार नाही.